गुगु सेतून जवळच असलेल्या नकोडा गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संतप्त नकोडा भाजप पदाधिकाऱ्यांनी गुगुस येथील वीज वितरण कार्यालयात धडक दिली. गुगुस येथील वीज वितरण कार्यालयासमोर प्रचंड नारेबाजी व घोषणाबाजी करण्यात आली आणि निवेदन सुद्धा देण्यात आलं. भारतीय जनता पार्टी नकोयाच्या वतीने सर्व नागरिकांसह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह आज गुगुस येथे एमएससीबी ऑफिसमध्ये आम्ही शांती मोर्चा काढून हे निवेदन देत आहे. आणि याच्या पहिले आम्ही प्रत्येक वेळा या ऑफिसरला सांगितलं होतं की आमच्याकडे हमेशा लाईन जातात, 7 वाजता जातात, स्वयंपाकाच्या वेळेस जातात, रात्री दिवसा आमच्या प्लांटकडून जे कामगार लोक येतात त्यांच्यासुद्धा आरामाच्या वेळेस लाईन जातात. आम्ही प्रत्येक वेळेस हे झड पोचलेली आहे आणि आमच्याकडे वेळोवेळी लाईनमनसुद्धा येत नाहीत, बोलवलं तर येत नाही आणि तो वेळोवेळी काम करतसुद्धा नाही. आमच्याकडून जर एक दिवस उशिरा जर आमचं झालं तर आमच्याकडून एमएससीबी ऑफिस व्याज घेतात, बिलचं घेतात, परंतु बिल आम्हाला वीज बरोबर देत नाही. तर मग आम्ही आज शांती मोर्चा काढला. याच्यानंतरही जर हे ऐकणार नाही एमएससीबी ऑफिस पदाधिकारी यांच्या विरुद्धार्त आम्ही तीव्र निषेध आम्ही हे करू आणि रस्त्यावर सुद्धा बसू. आज नकोडा ग्रामवासी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून गुगुस एमएससीबी ऑफिस इथे मोर्चा काढण्यात येत आहे. अनेक दिवसापासून या एमएससीबीला आम्ही पत्रव्यवहार केले, त्यांना समजावून सांगितलं, तरी पण त्यांची जे लाईन आहे हमेशा रात्रोला दिवसाला जात असते, त्यामुळे नकोडा गावाचा लाईन गेल्यामुळे वीज खंडित झाल्यामुळे तिथे नळ योजना आहे, नळ योजनेला प्रॉब्लेम असतो, छोट्या छोट्या मुळाबाळांना प्रॉब्लेम येत असतो, गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या एमएससीबीला समजावून सांगण्यात येते की ही समजा यांची वेळोवेळी लाईन जाणे बंद ना केले तर आम्ही रस्ता रोको आंदोलन करण्याचा विचार केलेला आहे. आणि या एमएससीबीचे जे वायरमॅन आहे हे कोणत्याही कामाचे नाही आहे, हे दारू पिऊन गावामध्ये येत असतात आणि कोणतेही काम करत नसतात आणि बळजबरीने लोकांची लाईन कापत असतात, कुणाचे पैसे घेऊन ते आपल्या बँकेमध्येसुद्धा भरत नसतात. आणि आमचा नकोडा गावाचा आणि या गुगुसचा वीज पुरवठा एकच या इथं एकच फिडर आहे आणि एमएससीबीने आमचा नकोडा गावाचा हा वेगळा फिडर करण्यात यावा, अन्यथा आम्ही रास्ता लोको आंदोलन करण्यात येईल ही विनंती. जनता पार्टी नकोड्याच्या वतीने आमचे नेते श्री ब्रिजभूषणजी पाजारे यांच्या नेतृत्वामध्ये एमएससीबीचा जो भ्रष्ट कारभार चालला आहे, विजेचा जो लपंडाव मागील 2-3 महिन्यापासून सुरू आहे, त्याकरता आम्ही एक शांती मोर्चा इथं काढला. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही एमएससीबी जे इथले ढुमणे साहेब आहेत त्यांना एक विनंती करू इच्छितो की जो तुम्ही इथं कारभार चालला आहे तो पूर्ण त्या आमच्या गावातील नागरिकांना याचा खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी आहे, विद्यार्थ्यांच्या आता विद्यार्थ्यासाठी अभ्यासक्रमासाठी त्यांना लाईनची व्यवस्था पाहिजे, ते व्यवस्था नाही आहे. आणि आमच्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा वायरमॅन दिला तो वायरमॅन नेहमी पिऊन राहते आणि गाव मुख्यालयी ते हजर राहत नाही. तरी आज आम्ही जो शांती मार्गानं मोर्चा काढला आहे, जर आणि आजच्या निवेदनातून या मोर्चामधून आपण एक विनंती करतो का या मोर्चाचं आपण दखल घ्यावी आणि आमच्या गावाचा वीज पुरवठा सुरळीत करावा, नाहीतर याच्यापेक्षा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ब्रिजभूषणजी पाजारे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही